ही जबाबदारी आहे आणि मी माझ्या विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडतोय हे मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. पण दादा तुम्हाला कुठल्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे? महाराष्ट्रातल्या बाई तुला एक स्टॅम्प पेपर आणणार आहे हिला लिहून देतो मी. म्हणत असला तरी विरोधकांचं म्हणणं की तुमच्यावरती अन्याय झालाय आणि कुठेतरी अजितदादांना शह देण्यासाठी कोण कुणाला शह देत नसतं केलं जाणार आहे आणि इतरांना काही जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांना सरचिटणीस पद असेल किंवा इतर पद असतील ऑफिस बेअर ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारच्या देणार आहे. तुमच्याशी म्हणजे इथं बोलता येईल मला आणि मला उद्या सातारचा कार्यक्रम असल्यामुळं मी सातारला निघालो. महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. मी काही 6 महिन्यांनी राजीनामा दिला आणि सुप्रिया गेले अनेक टर्म झाले. बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते. उत्तम संसदपटू म्हणून अनेकदा तिला नावाजलेलं आहे आणि ती जास्त करून दिल्लीत राहते. तुम्हालाही आठवत असेल की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस ह्याची चर्चा सुरू झाली, आता अजित पवार पण राजकारणात, सुप्रिया सुळे, पण दोन शक्तीस्थळं, दोन केंद्र वगैरे वगैरे वगैरे, परंतु मी त्याही वेळेस सांगितलेलं होतं की मी राज्याच्या राजकारणात आहे, त्या देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये राहतील. आणि काही मीडियाच्या बातम्या अशा पण चालल्या असं मला काहींनी सांगितलं की अजित पवारांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही. मीडियानी एक गोष्ट लक्षात घ्यावी, अजित पवारांच्यावर राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे आणि मी माझ्या विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडतोय. त्याच्यावर कारण नसताना गॉसिप, म्हणजे काही काही जण ग्रुप बसल्यानंतर गॉसिप चालतं हे मला माहिती होतं, परंतु अशा प्रकारे मीडियामध्ये देखील गॉसिप केलं जातं हे मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. पण दादा तुम्हाला कुठल्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे? महाराष्ट्रातल्या बाई तुला एक स्टॅम्प पेपर आणणार आहे हिला लिहून देतो मी. मी प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे की मला महाराष्ट्रातल्या राजकारणात इंटरेस्ट आहे. अनेकदा तुमच्यासारख्या मीडियाच्या सहकार्यांना प्रश्न विचारल्यावर राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न असतील त्यावेळेस सहसा मी सांगतो राज्याचे प्रश्न मला विचारा. राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न तुम्ही आमचे राष्ट्रीय प्रवक्ते किंवा राष्ट्रीय नेते यांना विचारा असं मी नेहमीच सांगत आलेलो आहे आणि पुढेही सांगत राहील. दादांना मुख्यमंत्री म्हणत असला तरी विरोधकांचं म्हणणं की तुमच्यावरती अन्याय झालाय आणि कुठेतरी अजितदादांना शह देण्यासाठी कोण कुणाला शह देत नसतं. प्रत्येक जण आपापल्या कामातनं पुढं जात असतात आणि इतरांनी त्याच्यामध्ये, हा आमचा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, इतरांनी त्याच्यात नाक खुपसायचं काही कारण नाही. सगळेजण मी आज, मला ज्यावेळेस कळलं की आज प्रफुल्लभाई पटेलांना कार्यकारी अध्यक्ष आणि सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष केलं जाणार आहे आणि इतरांना काही जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांना सरचिटणीस पद असेल किंवा इतर पद असतील ऑफिस बेअर ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारच्या देणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आज पहिल्यांदा, आज 24 वर्ष पूर्ण झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना होऊन, 10 जून 1999 ते 10 जून 2023, तर 24 वर्षात मी पहिल्यांदा दिल्लीला फ्लॅग. धन्यवाद. कार्यक्रम चांगला झाला, परंतु मला एका गोष्टीचं वाईट वाटतं. सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला, मी अतिशय समाधानी आहे. माझं तिथं कार्यक्रमामध्ये 2 वाजले होते, माझं फ्लाईट 4 होतं, त्याच्यामुळं मला ताबडतोब निघणं गरजेचं होतं. तुमच्यासारखा इतका मीडिया तिथं होता, प्रत्येक जण बाईट मागत होते, परंतु मला फ्लाईटला तिथं तुम्हाला माहिती की 1 तास आधी यावं लागतं आणि मी आमच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये तिथून झालं की लगेच निघालो. कारण माझ्यानंतर मला वाटतं प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, बाकीचे सगळेच होते, भुजबळसाहेब, इतर सगळे मान्यवर साहेब वगैरे सगळे होते. पण मी अतिशय समाधानी आहे, कारण नसताना नंतर मला काहींचे फोन आले, मी एअरपोर्टला पोहोचल्यावर अजित पवार नाराज, अजित पवार असं तसं, अशा काहीतरी वेगळ्या प्रकारच्या बातम्या चालू होत्या. असल्या बातम्या देणं बंद करा. जर माझं फ्लाईट, मला काही अजित पवार येणार आहे आणि त्याला आता प्रेसशी बोलायचं आहे म्हणून आता त्याला थोडा उशीर लागला तरी चालेल, पण दुर्दैवानी ते 4 फ्लाईट टेक ऑफ झालं 5, त्याच्यावर लँड झालं 7, अशी सगळी. पण मी ठरवलं होतं उतरल्यावर तुमच्याशी म्हणजे इथं बोलता येईल मला, आणि मला उद्या सातारचा कार्यक्रम असल्यामुळं
मी सातारला निघालो. मी आपल्याला सांगू का, खर तर आमच्या एक कमिटी केलेली होती, त्या कमिटीमध्ये आम्ही 15-17 जण होतो. आता मला एक्झॅक्ट आकडा माहिती नाही. त्यावेळेस मी सांगितलेलं होतं, त्यावेळेस आम्ही दोन निर्णय घेतलेले होते. एक तर पवारसाहेबांनी राजीनामा मागं घ्यावा, आणि मागं घेऊन मी असं सुचवलेलं होतं की त्याच्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंना तिथं घ्यावं. परंतु त्यावेळेस बाकीचे सगळे म्हटले की आता दुसरा काही विषय वाढू नका, फक्त पवारसाहेबांचा राजीनामा मागं घेण्याचा विषय तेवढा घ्या आणि विषय संपून टाका. सगळ्यांनी तशाच पद्धतीनं सुचवल्यानंतर मी गप्प म्हणजे मी म्हटलं की ठीक आहे, शेवटी आपण काम करत असताना डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये सगळ्या बहुसंख्यांचा मतांचा आदर करायचा असतो, आणि त्या पद्धतीनं त्यावेळेस झालेलं होतं. कारण कुठंतरी नवीन लोक पण आले पाहिजेत, नवीन नेतृत्व पण पुढं आलं पाहिजे. आज प्रफुल्लभाई तर अनेक वर्ष, म्हणजे मी 91 साली खासदार झालो त्याच वेळेस प्रफुल्लभाई पण, आम्ही सगळे एकाच वेळेस खासदार झालो. त्याच्यानंतर मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो, मी काही 6 महिन्यांनी राजीनामा दिला.